महाराष्ट्र फास्ट मधून घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चाललाय. गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 232 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 2916 वर गेलाय. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत नवीन 140 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत 3 आणि पुण्यातही दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1896 वर गेली आहे. मायबाप सरकार सांगा कसं जगायचं असा आर्त सवाल केलाय कोल्हापुरातल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील नागरिकांनी. यातले बहुतांश रहिवासी हे मजूर कष्टकरी आहेत, मात्र रेशन संपले, घरात ना पीठ आहे ना मीठ, अशा परिस्थितीत कसं जगायचं असा सवाल ते करतायत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये लंगर सेवा वाढवण्यात आली असून दररोज लंगरच्या माध्यमातून 4 लाख लोकांना जेवण दिलं जात आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी लंगर सेवा झाली आहे. 4 लाख लोकांना या ठिकाणी जेवण दिलं जात आहे आणि त्यासाठी सुमारे 4000 किलो तांदूळ आणि 3500 किलो पीठ वापरलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटात एक दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना विषाणूवरती मात करण्यासाठी CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतील तज्ज्ञांनी 2 प्रकारच्या लसींबाबत चाचणी सुरू केली आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून यातील एका लसीची येत्या 2 ते 3 दिवसात अंतिम वैद्यकीय चाचणी सुरू होईल असं संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी सांगितलंय. 2 कंपन्यांच्या सहाय्यानं हे काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे. कोरोनाला कसं हरवायचं याच्या चिंतेत अख्खं जग असताना भारतातल्या एका राज्यानं सगळ्या जगासमोर एक चांगलं उदाहरण निर्माण केलंय. केरळ पॅटर्नने जगभराचं लक्ष वेधलंय. अमेरिकेच्या द वॉशिंग्टन पोस्टनेही त्याबद्दल या राज्याचं कौतुक केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आयसोलेशन वॉर्डची कमतरता भासू शकते आणि यावरती उपाय म्हणून केरळच्या अलेप्पीमध्ये हाऊसबोटचं रुपांतर वॉर्डमध्ये करण्यात येत आहे. सध्या पर्यटक नसल्यामुळे अलेप्पी बॅकवॉटरमधील हा हाऊसबोट रिकामाच आहे. कोरोनाच्या संकटाने भांडवलशाही देशाचे धावे दणाणलेत. अमेरिका, जपान, फ्रान्स आदी भांडवलशाही देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होण्याचा आता धोका निर्माण झालाय. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर किमान 3% कमी होणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF वर्तवलाय. आणि 1930 नंतर आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही कोरोनामुळे आलेली मंदी ही भीषण असेल असंही IMF स्पष्ट केलंय. भारत आणि चीनचा आर्थिक विकास दर तुलनेनं कमी खालावलाय. मुंबईतल्या वांद्र्यातील गर्दी प्रकरणानंतर आता सायबर सेलनं अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र सायबर सेल सोशल मीडियाच्या 30 अकाउंट्सवरती कारवाई करणार आहे आणि या अकाउंट्सवरून अफवा पसरवल्यामुळेच वांद्र्यात गर्दी जमल्याचं समोर आलंय. फेसबुक, ट्विटर, टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरून अफवा पसरवणाऱ्यांवरती सायबर सेलची करडी नजर असणार आहे. कोरोनाच्या काळात आतापर्यंत 35 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 114 लोकांवरती कारवाई करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या बेडगमध्ये तरुणाला कोलांटी उडी मारण्याची शिक्षा पोलिसांनी दिली आहे. हा तरुण विना मास्क रस्त्यावरती फिरत होता. रेशन दुकान बाहेरही सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणारे अनेक जण निदर्शनास आले आणि त्यांनाही अशाच प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी विना मास्क रस्त्यावरती फिरणाऱ्यांना अशा प्रकारची शिक्षा सध्या देत आहेत आणि त्यामुळे अनेकांनी आता याचा धसकाच घेतलाय. लॉकडाऊन काळात वाराणसीत अडकलेले 30 प्रवासी सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये दाखल झालेत आणि यापैकी 8 प्रवासी हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात उतरलेत. वाराणसीच्या प्रशासनानं त्यांना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर एका खासगी बसमधून हे प्रवासी परत आले आहेत. परतलेल्या प्रवाशांना मिरजमध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलंय. लॉकडाऊनमध्ये शेतावरती गहू काढण्यासाठी गेलेल्या एका शिक्षकाला आज पोलिसांना धडा शिकवावा लागलाय. या शिक्षकाने गाडीत 6 जणांना घेऊन गहू काढायला शेतात गेल्याचं पोलिसांना सांगितलं. तेव्हा पोलिसांनी गहू महत्वाचं नाही तर जीव महत्वाचा आहे अशी प्रेमाची शिकवणी या शिक्षक महोदयांना दिली आहे. नगर जिल्ह्यातील अकोले पोलिसांनी शिक्षकांनाच दिलेली ही शिकवणी चर्चेमध्ये आली आहे. सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही आणि हा आकडा 0 राहावा यासाठी महानगरपालिकेनं 3-स्तरीय स्वच्छता अभियान हाती घेतलंय. सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छता, यानंतर प्रेशर फवारणीने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण आणि 3रा टप्प्यात जंतुनाशक पावडरच्या सहाय्यानं अवघड जागी हाताने फवारणी केली जाते. अधिक गर्दीची ठिकाणं, ATM, पार्किंग लॉट यामध्येही फवारणी प्राधान्यानं केली जाते.
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावरती येणाऱ्यांवरती कारवाई करत गेल्या 2 दिवसात सातारा जिल्ह्यात 3000च्यावरती वाहन जप्त करण्यात आली आहेत. ही वाहनं पोलीस कवायत मैदानावरती ठेवण्यात आली असून ही वाहनं सोडवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत. अकोल्यामध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला असून 45 वर्षाच्या या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला अशा विविध आजारांनी ते त्रस्त होते. हा रुग्ण 13 एप्रिलला अकोल्यातील सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता आणि मृत्यूनंतर या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. अकोल्यात 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 12 मध्ये कोरोनाचा धोका आणखीन वाढला असून मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाचा 7वा रुग्ण 12 मध्ये सापडलाय. यामुळे 12 मधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाला असून या पार्श्वभूमीवरती 12 शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सध्या सुरू आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरती 12 पोलिसांनी कारवाई केली आहे. तेलंगणाहून मुंबईला निघालेल्या टेम्पोत सुमारे 22.5 लाखांचा गुटखा आढळला. आरोपींनी वाहनाच्या शासनाकडून ऑनलाईन पासही घेतल्याचं समोर आलंय. कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत 215 क्विंटल तांदूळ जप्त केलाय. जिल्हा पुरवठा विभाग आणि शाहूपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून रेशनिंगचा तांदूळ विक्रीला आणल्याची माहिती मिळताच त्यांनी ही कारवाई केली आहे. 860 पोती तांदूळ जप्त करण्यात आला असून या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान पुढील आठवड्यात आहे आणि महिनाभर चालणाऱ्या या सणातील अनेक चालीरीती कोरोना संसर्गासाठी पोषक ठरणार आहेत. या सणाच्या महिन्यात मालेगावातील गर्दी नियंत्रित करणं अवघड होऊ शकतं आणि त्यासाठी आता पोलिसांनी अधिक कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मालेगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाने कडक पावलं आता उचलली आहे. 30 एप्रिलपर्यंत शहरातील नागरिक रस्त्यावरती दिसणार नाही त्याची पोलीस प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. यासाठी राज्य राखीव दल तसेच अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक असतानाही अनेक जण मास्क वापरत नाहीत अशा लोकांविरोधात चांदूर रेल्वे पोलीस विभाग आणि नगर परिषदेने संयुक्त कारवाई केली आहे. 57 लोकांवरती कारवाई करत 11,400 रुपयांची दंडाची वसुली करण्यात आली आहे. चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे आणि मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर यांच्या नेतृत्वामध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबव या गावी इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवरती विजेचा धक्का लागून बिबट्या आणि माकडाचा बळी गेलाय. रविवारी रात्री ही घटना घडली असावी असा अंदाज स्थानिकांचा आहे. माकडाची शिकार करताना इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवरती विजेचा धक्का लागून माकड आणि बिबट्या ठार झालाय. बिबट्या 3 ते 4 वर्षांचा आहे तर दरम्यान त्यानंतर मृत बिबट्याला वनविभागाकडे देण्यात आलंय. आंबव कॉलेजच्या जवळ ही घटना घडली आहे. साताऱ्यातील लोणंद सबस्टेशनमधील 2 ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. नीर आणि फलटण येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली आहे. महावितरण महामंडळाचे या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. यामुळे लोणंदसह 20 पेक्षा अधिक गावातील वीज पुरवठा खंडित झालाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ठाण्यात आजपासून भाजीपाला बाजाराचे विक्री केंद्र सुरू झालंय. ठाण्यातील वृंदावन परिसरात शिवसेनेकडून अल्प दरामध्ये भाजीपाला पुरवठा करण्यात आलाय. ठाणे पालकमंत्र्यांच्या वतीनं ठाण्यात अनेक ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व नियम पाळत नागरिकांनी चांगला प्रतिसाद याला दिलाय. उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयातील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर्स आणि 11 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. यामुळे उल्हासनगरच्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 10 एप्रिलपासून मनपाने हे हॉस्पिटल सील केलंय. लॉकडाऊनमुळे फुटपाथवरती राहणाऱ्या झोपणाऱ्या बेघरांचे हाल होऊ लागले आहेत. अशा बेघर नागरिकांसाठी नागपूर महापालिकेनं निवारा केंद्राची उभारणी केली आहे. या केंद्रात बेघरांना केवळ निवाराच नव्हे तर जेवणही दिलं जात आहे. इतकंच नाही तर या नागरिकांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना वाव मिळवून देण्यासाठी खेळ तसंच प्रशिक्षण शिबिरही घेतलं जात आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे निलंग्यामध्ये कोरोनाचे 8 रुग्ण सापडले होते. तरीही बँकेत पैसे काढायला आलेले लोक हे सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचं दिसलं. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असताना प्रशासनही काहीच करत नव्हतं. सध्या माणसाचा वावर नसल्याने वन्य प्राण्यांच्या गावात मुक्त संचार पाहायला मिळतोय. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पळसगाव कोलारीमध्ये सकाळीच अस्वल दिसलं.
काही गावकऱ्यांनी लगेच आरडाओरडा केला आणि अस्वलाला गावाबाहेर हुसकावून लावलंय. तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. अस्वल पाण्याच्या शोधात गावात आल्याचा अंदाज आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीती आहे. मुंबईजवळच्या वसई विरार महापालिका हद्दीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढते. वसई विरार पट्ट्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 50 पार गेलाय. स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन होत नसल्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये सध्या वाढ होते. ज्या भागात रुग्ण आढळतायत तो भाग महापालिकेकडून तातडीनं सील करण्यात येतोय. शिवाय त्या भागात निर्जंतुकीकरण सुद्धा केलं जात आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न सध्या केले जात आहेत. कोरोनाविरोधी लढाईमध्ये रायगड जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे. मदतीचा हा धनादेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आलाय. यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. आपण बघतोय नक्षली कारवायांना रोखणारे केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान कोरोनाशी लढण्यास तत्पर झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल संवेदनशील धानोरा भागात प्रत्यक्ष कृती लाऊडस्पीकरवरून जनजागृती रथ तयार केलाय. दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये जाऊन जवानांनी निर्जंतुकीकरणाचं आव्हान पेललंय. राज्यात तापमानाचा पारा वाढतोय. नेहमीसारखंच विदर्भात ही झळ जाणवते. विदर्भात तापमानाचा पारा जवळपास 11 जिल्ह्यामध्ये 40 ते 44 अंशापर्यंत पोहोचलाय. तर अकोला जिल्ह्यात हा पारा 43 अंशावरती आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये हा पारा 44 पर्यंत पोहोचल्यामुळे अकोलेकरांची चिंता आता आणखीनच वाढली आहे. अवघ्या जगभरातील फिल्म चाहत्यांचं लक्ष असलेल्या कान फिल्म फेस्टिवलनं यंदा हा फेस्टिवल मे महिन्यात होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय. जून नंतर याबाबत विचार करू असंही सांगण्यात आलंय. राज्यातल्या अनेक भागामध्ये 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलाय. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 19 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते. कर्नाटकाच्या मँगलोरमध्ये वस्तूंचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक मशीन तयार करण्यात आली असून जुन्या फ्रीजचं रुपांतर निर्जंतुकीकरण करणाऱ्या मशीनमध्ये करण्यात आलंय. सुरत कालच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थेत रसायनशास्त्राचे प्रमुख असलेले प्राध्यापक अरुण एस इसलूर यांनी या मशीनची निर्मिती केली आहे. फळभाज्यांसह इतर वस्तूंचंही निर्जंतुकीकरण यात केलं जातं. या मशीनचं नाव झिरो को असं ठेवण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं ठोस पावलं आता उचलायला सुरुवात केली आहे. कानपुरातील हॉटस्पॉट असलेल्या परिसराला निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. परिसरातील रस्ते आणि घराच्या भिंतीवरती जंतुनाशक रसायनाची फवारणी आता करण्यात आली आहे. सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोनाचा व्हायरस वटवा गुळांमधून माणसात आला असावा. 1000 वर्षातून अशी एखादी घटना घडते अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR चे संशोधक डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे. वटवागुळातून कोरोना व्हायरस खवले मांजराच्या शरीरात गेला आणि तिथून तो माणसाच्या शरीरामध्ये पोहोचला अशी आणखी एक शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. केरळमधील त्रिवेंद्रच्या 24 महिला डॉक्टरांनी एक व्हिडिओ तयार केलाय. पारंपरिक संगीतावरती या महिला डॉक्टर्सनी नृत्य केलंय. कोरोनाविरोधामध्ये देशभरातील डॉक्टर्स नर्सेस आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी हे सध्या लढा देत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हा एक खास व्हिडिओ तयार झालाय. कोरोनाबाबत असलेल्या भीतीमुळे रुग्णांसोबत दुजाभाव केला जातोय. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका रुग्णाला घेऊन जाणाऱ्या 108 क्रमांकाच्या अँब्युलन्सवरती दगडफेक झाली आहे. यात डॉक्टर आणि पोलीस हे किरकोळ जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागातील गावांमध्ये पाकिस्तानातून डागलेले जिवंत तोफगोळे हे आढळले होते आणि लष्कराच्या बॉम्बनाशक पथकानं हे गोळे निकामी केले. सगळ्या देशभरातच रोजंदारी मजुरांचा प्रश्न आता उभा ठाकलाय. दिल्लीमध्ये असे शेकडो मजूर अडकलेले आहेत. युवक काँग्रेसनं अशा मजुरांना मास्क तयार करण्याचं काम देऊ केलंय. यामुळे मास्कची गरज भागत असून या मजुरांनाही तात्पुरता रोजगार मिळालाय. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक मूक कलाकार कोरोनाबाबत जनजागृती करतोय. प्रत्येक चौकात जाऊन तो सोशल डिस्टन्सिंग आणि हायजीनचं महत्व मायमिंगमधून पटवून देतोय. जमलेले लोक आणि पोलिसांच्या हातात पाट्या देऊन प्रबोधन करणारा हा कलाकार कोरोनाविरोधी लढ्यामध्ये आता उतरलाय.
लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरक्षेची जबाबदारी उचलण्याबरोबरच उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक मोठं काम केलंय. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 20 कोटी रुपये जमा केलेत. याचा धनादेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रदान केलाय. पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये टीएमसी नगरसेवक बेबी खातून यांच्या घरावरती स्थानिकांनी हल्ला केलाय. गोरगरिबांना रेशनवरती वाटण्यासाठी आलेलं सामान खुल्या बाजारात विकत असल्याच्या संशयातून हा हल्ला झालाय. बिहारच्या किशनगंज इथून 14 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून यापैकी 13 इंडोनेशियन तर 1 जण मलेशियन आहे. व्हिसा नसताना ते भारतात वास्तव्य करून असल्याचं उघड झालंय आणि सर्वांना आता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. छत्तीसगडच्या रायपूर जिल्हा प्रशासनाने डोनेशन ऑन व्हील ही संकल्पना राबवली आहे. या मोहिमेत वस्त्या वस्त्यांमध्ये ट्रक घेऊन धान्याचं वाटप सध्या केलं जात आहे. सीआरपीएफच्या जवानांनी या मोहिमेअंतर्गत तब्बल 100 क्विंटल तांदूळ हा गोरगरिबांना वाटलाय. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात अडकून पडलेले ब्रिटनचे नागरिक हे मायदेशी परतलेत. अहमदाबाद विमानतळावरून ब्रिटिश एअरवेजच्या खास विमानानं हे नागरिक रवाना झालेत. यापूर्वी सर्वांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये जमा केलेले 500 रुपये काढण्यासाठी दिल्लीतील बँकांच्या बाहेर रांगा लागल्याचं चित्र होतं. गांधी मार्केट जवळच्या कैलास नगर इथे एका बँकेबाहेर तब्बल 200 जण रांगेत उभे होते. भर उन्हामध्ये सोशल डिस्टन्सिंग धाब्यावरती बसून ही रांग लागली होती. कोरोनामुळे देश विदेशामध्ये अडकून पडलेल्या क्रूजवरील खलाशांच्या कुटुंबियांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरासमोर निदर्शनं केली आहेत. अडकून पडलेल्यांना मायदेशी आणण्याची मागणी ते करत होते आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरती विरोधी पक्षांनी सुद्धा टीका केली आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या 2427 नागरिकांवरती नेपाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 16 पोहोचली असून यामुळे नेपाळमध्ये लॉकडाऊन 27 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलाय. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचं चित्र होतं आणि यामुळे पोलिसांनी नागरिकांवरती कारवाई केली आहे.